त्रिदल सैनिक सेवा संघ महाराष्ट्र राज्य माहिती सेवा भावी संस्था महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत उंडवडी यांच्या संयुक्त विद्यमानाने दौंड तालुक्यातील उंडवडी येथे सामान्य गोरगरीब जनतेसाठी मोफत रेशनिंग कार्ड मेळावा आयोजित करण्यात आलं होतं. यामध्ये नवीन कार्डे, विभक्त दुबार कार्ड, नाव कमी करणे, नाव वाढविणे यांसारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. याचबरोबर श्रावणबाळ योजना, संजय गांधी निराधार योजना व शासकीय अशा अनेक योजनांची माहिती यावेळी देण्यात आली. तसेच अनेकांनी या योजनेचा लाभ देखील घेतला आहे. दरम्यान संस्थेच्या कार्याचे देखील यावेळी मोठ्या प्रमाणात कौतुक करण्यात आले. यापुढे संस्थेला सहकार्य केले जाईल असे देखील यावेळी ग्रामस्थांनी सांगितले. दरम्यान यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदीप लगड यांनी नागरिकांना संस्थेविषयी माहिती दिली. यावेळी सेवाभावी संस्थेचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उंडवडी भोसलेवाडी या ठिकाणी माहिती सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य, त्रिदल सैनिक सेवा संघ महाराष्ट्र राज्य आणि ग्रामपंचायत यांच्या वतीने मोफत रेशनिंग कार्ड विभक्त नवीन दुबारा आयोजित करण्यात आला, कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमामध्ये सर्वसामान्य गोरगरीब जनतेने पूर्ण लाभ घेतलेला आहे. आता जर आम्ही पाहिलं तर आम्ही कमीत कमी 150 सामान्य गोरगरीब जनतेचं पूर्ण डॉक्युमेंट गोळा केलेलं आहे. आणि ह्या गावामध्ये आम्हाला असं पाहायला भेटलं की सामान्य जनतेला इतकी अडचणी आहेत आणि तो सोडवण्याची आम्हाला संधी मिळत आहे. सगळ्यात मोठा हाच आम्हाला आनंद आहे. त्याच पद्धतीने पूर्ण ग्रामस्थांनी आम्हाला साथ दिली आणि आमचे माहिती सेवाभावी संस्थेचे त्रिदल सैनिक सेवा संघ, आजे माजी सैनिक हे एकत्र येऊन काम करण्यात जो आनंद येत आहे असा आनंद आम्हाला कुठेही येत नाही. आणि असेच आम्ही तालुक्यामध्ये काम करत राहणार आहे. गावामध्ये जो कॅम्प घेण्यात आलेला होता राशन कार्डचा, त्या ह्याच्यामध्ये गावकऱ्यांनी भरपूर सहकार्य दिलं आणि कमीत कमी 150 राशन कार्ड जमा झालेले आहेत आणि ते आम्ही पुढच्या 2 दिवसात त्यांना परत रिटर्न करणार आहोत. प्रतिनिधी राहुल कुमार अवचट सह आधार न्यूज यवत. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर